पानगाव येथे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 20 फेब्रुवारी रोजी पानगाव येथे मानसे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या वतीने मी राजमाता जिजाऊ बोलतीये या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते। या एकपात्री प्रयोगास गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। पानगाव येथे शिवजयंतीचं औचित्य साधून सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी चैताली खटी यांच्या मी राजमाता जिजाऊ बोलते या एक पात्री नाट्य प्रयोगाचं आयोजन पानगाव येथे व्यंकटेश नगर मध्ये 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं। या प्रयोगास पानगाव परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। संध्याकाळची वेळ, दिवे लागली झाली होती। अहो काय झालं, काय बोलता, काय झालं, काय बोलता, अहो भारत वर्षाला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, शहाजी राजांना नव्हे, जिजाऊ साहेबांनाच नव्हे, हिंद वीर स्वराज्याचा वाली आला पुत्र, भारत वर्षाला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, पुत्र सारा हिंदुस्थानाला झाला, छत्रपती शिवराय। हे सारे मावळे, हा बघ तानाजी, हा बघ सूर्याजी, हा बघ बाजी प्रभू। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक रंगनाथ डोने तर प्रमुख पाहुणे म्हणून रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य ईश्वर नाना गुडे, प्रकाश गालफाडे, भूषण संपते, गोविंद दुड्डे, योगीराज शिरसाट यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। यावेळी मनोगत व्यक्त करताना संतोष नागरगोजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊंच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकलाय। ज्ञानेश्वरी पारायणाचे गावोगावी आयोजन केले जाते, तसेच शिवजयंतीच्या वेळेस शिवचरित्राचेही पारायण होणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले। उदयकुमार पाठक, MCN News, पाणगाव।